गुन्हा नोंदवून आरोपीवर कारवाई करण्यासाठी तक्रारदाराकडून 3000 रुपये लाच घेताना फुलंब्री पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक राहुल लहाणे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे. गुन्हा नोंदवून आरोपीवर कारवाई करण्यासाठी तक्रारदाराकडून 3000 रुपये लाच घेताना फुलंब्री पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक राहुल दशरथ लहाने यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी रंगेहात पकडले. तक्रारदार हे 22 ऑगस्ट रोजी फुलंब्री पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची तक्रार देण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांना पोलीस कर्मचारी लहाने भेटला. यावेळी त्याने तक्रार नोंदवण्यासाठी आणि पुढील कारवाई करण्यासाठी 5000 लाच मागितली. तक्रारदार यांनी लहानेविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. एसबीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी पडताळणी केली. तक्रारीत तथ्य आढळले. ठरल्याप्रमाणे मंगळवारी एसबीच्या अधिकाऱ्यांनी फुलंब्री येथे लहानेला पकडण्यासाठी सापळा रचला. तक्रारदाराकडून 3000 रुपये लाच घेताना एसबीच्या अधिकाऱ्यांनी लहाने यास रंगेहात पकडले. या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रदर्शन बातम्यांसाठी नंदकुमार हापत, फुलंब्री.